क्रिसमस स्पेशल प्लम केक किंवा फ्रूट केक कसा बनवायचा, एकदम सॉफ्ट आणि खूप जास्त टेस्टी असा हा केक बनणार आहे. चला तर मग पाहूयात. सगळ्यात आधी आपण सगळे ड्रायफ्रूट सोक करून घेणार आहोत. याच्यासाठी 1/2 कप काजू मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. त्यानंतर खजुराचे बारीक तुकडे, बेदाणे, यासोबत तुम्ही काळे बेदाणे असतील तर तेही वापरू शकता. त्याच्यानंतर 1/2 कप बदामाचे काप घेतलेले आहेत, 1/2 कप अक्रोडाचे काप, 1/2 कप अंजीर बारीक चिरून घेतलेले आहे. तसंच आपण घालणार आहोत 1/2 कप टुटी फ्रुटी. यासोबतच अजून कोणतेही आवडीचे ड्रायफ्रुट्स तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. फ्रूट जेली किंवा चेरी हे सुद्धा वापरू शकता. आणि हे सगळे ड्रायफ्रुट्स आता आपण 1 मोठा कप ऑरेंज ज्यूस मी घेतलेला आहे त्याच्यामध्ये भिजवणार आहोत. ऑरेंज ज्यूस ऐवजी फ्रेश द्राक्षांचा ज्यूस वापरला तरी चालतो. ऍक्च्युली प्लम केक बनवत असताना ड्रायफ्रुट्स भिजवण्यासाठी वाईन, व्हिस्की किंवा रम याचा वापर केला जातो. पण अल्कोहोल फ्री आपण केक बनवणार आहोत त्यासाठी ड्रायफ्रुट्स भिजवताना आपण ऑरेंज किंवा द्राक्षांचा ज्यूस वापरणार आहोत. आणि हे ड्रायफ्रुट्स आता आपल्याला या ज्यूसमध्ये कमीत कमी 2 तास किंवा जास्तीत जास्त 8 तास भिजवायचे आहेत. आणि आता पाहूयात केकसाठी लागणारं बाकीचं साहित्य. 1/3 कप साखर मी घेतलेली आहे, मोठी साखरच आहे ही रेग्युलर. आणि सोबतच 200 ml साधं पाणी मी घेतलेलं आहे. 250 ग्रॅम मैदा म्हणजेच 1 मोठा कप मैदा मी घेतलेला आहे. त्यानंतर 1/2 कप मिल्क पावडर घेतलेली आहे म्हणजेच 125 ग्रॅम मिल्क पावडर आहे. कोको पावडर ही ऑप्शनल आहे पण असेल तर नक्की वापरा, त्याच्यामुळे केकला छान टेस्ट येते. त्यानंतर घेतलेलं आहे 1.5 टीस्पून इतका बेकिंग पावडर. प्लेन घेतला तर 1 टीस्पून होतो, मी त्याच्यापेक्षा थोडा जास्त घेतलेला आहे म्हणजेच 1.5 टीस्पून बेकिंग पावडर आणि 1/2 टीस्पून बेकिंग सोडा, 1 चमचा वेलची पावडर, 1 चमचा सुंठ पावडर, 1 चमचा दालचिनी पावडर आणि 1 चमचा जायफळ पावडर. आता हे 4 पावडर तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर या सगळ्या वस्तू एकत्र करून मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्रच या सगळ्याची पावडर तुम्ही बनवून घेऊ शकता. 1/4 कप तेल, 1 टेबलस्पून इतकं मध लागणार आहे. त्यानंतर 1 टीस्पून आपल्याला व्हाईट व्हिनेगर घ्यायचं आहे आणि 1/2 टीस्पून इतकं व्हॅनिला इसेन्स. आणि आता बनवूयात केक. यामध्ये सगळ्यात आधी आपण शुगरचं कॅरमलाइज शुगर सिरप बनवून घेणार आहोत. याच्यासाठी 1/3 कप इतकी शुगर मी एका पॅनमध्ये घेतलेली आहे आणि ही साखर आता आपल्याला गॅसवरती गरम करायची आहे. पाणी टाकणार नाही आहोत आपण कारण आपल्याला साखर ही कॅरमलाइज करून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवून कंटिन्युअस या साखरेला हलवत आपण गरम करणार आहोत. 2 मिनिटांमध्ये साखर विरघळून त्याचं कॅरमल बनायला सुरुवात होईल. आणि यामध्ये टाकण्यासाठी 150 ते 200 ml इतकं पाणी आपण बाजूला तयार ठेवणार आहोत. हे पहा, साखर आता विरघळून ब्राऊन कलर यायला सुरुवात झालेली आहे आणि 1 मिनिटामध्ये त्याची कॅरमल बनून तयार होईल. आता गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि खूप डार्क कलर येईपर्यंत कॅरमल करू नका, नाहीतर केकमध्ये कडवट फ्लेवर येतो. आणि आता याच्यामध्ये घालूयात पाणी आणि हे विरघळवून घ्यायचं आहे. आणि आता गॅस मी बंद केलेला आहे आणि हे पूर्ण कॅरमल आपल्याला पाण्यामध्ये विरघळवून थंड करून घ्यायचं आहे. केक बनवण्यासाठी 6 इंची थोडासा उंच असा टिन मी घेतलेला आहे आणि आता याला ग्रीसिंग करून घेऊयात. सोबत बेसला बटर पेपर टाकलेला आहे, त्याला सुद्धा ग्रीसिंग करून घेऊयात. त्यानंतर गॅसवरती आपला केक बेक करण्यासाठी आपल्याला कुकरही प्रीहीट करून घ्यायचं आहे. कुकर किंवा कोणतंही तुम्ही भांडं, कढई, पातेलं ठेवू शकता. त्याच्यामध्ये तळामध्ये मी 1 ग्लास मीठ घातलेलं आहे आणि 1 रिंग ठेवून वरती झाकण लावून आपल्याला कुकर 10 मिनटं प्रीहीट करून घ्यायचं आहे. आणि आता बनवूयात केकचं बॅटर. याच्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 चाळण मी घेतलेली आहे. याच्यामध्ये सगळे आपल्याला ड्राय इन्ग्रेडियंट्स पहिल्यांदा घालायचे आहेत. 1 कप म्हणजेच 250 ग्रॅम मैदा मी घातलेला आहे, सोबत 1/2 कप मिल्क पावडर आणि 2 मोठे चमचे कोकोआ पावडर. त्यानंतर 1.5 चमचा आपल्याला बेकिंग पावडर घालायची आहे आणि 1/2 चमचा इतका बेकिंग सोडा. आणि हे सगळं आता आपल्याला चाळून घ्यायचं आहे. हे थोडंसं चाळून झालं की मग आपण याच्यातले मसालेही याच्यामध्ये ॲड करणार आहोत. आणि हे सगळंही व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचं आहे. हे सगळे व्यवस्थित मिसळून घेऊयात आणि मग याच्यामध्ये घालूयात आपले वेट इन्ग्रेडियंट्स. 1/4 कप इतकं रिफाईंड ऑइल आपल्याला घालायचं आहे, 1 टेबलस्पून इतकं मध, 1 टीस्पून व्हिनेगर आणि 1/2 टीस्पून इतकं व्हॅनिला इसेन्स. आणि हे सुद्धा व्यवस्थित मिसळून घेऊयात. आता याच्यामध्ये घालूयात
थंड झालेला कॅरमलाइज शुगर सिरप, शुगर सिरप थंड झाला असेल तरच याच्यामध्ये ॲड करा. सगळा शुगर सिरप आपण एकदाच ॲड करणार नाही आहोत, थोडासा मी शिल्लक ठेवलेला आहे, गरज पडेल त्या पद्धतीने आपण थोडा थोडा ॲड करणार आहोत. शुगर सिरपमध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत ऑरेंज ज्यूसमध्ये आपण भिजवत ठेवलेले आपले सगळे ड्रायफ्रुट्स. जवळजवळ 3 ते 4 तास मी हे भिजत ठेवले होते आणि छान भिजलेले आहेत. आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की केकच्या बॅटरची कन्सिस्टन्सी पण एकदम परफेक्ट झालेली आहे. जर केकचं बॅटर घट्ट वाटलं तर उरलेला शुगर सिरप किंवा थोडंसं दूध घालूनसुद्धा तुम्ही केकचं बॅटर व्यवस्थित कन्सिस्टन्सीला करून घेऊ शकता. या बॅटरची कन्सिस्टन्सी एकदम व्यवस्थित झालेली आहे, परफेक्ट झालेली आहे. आणि आता आपण बॅटर केक टिनमध्ये घालून घेऊयात. बॅटर घालून झालेलं आहे, जवळजवळ 1/2 टिन इतका बॅटर भरलेला आहे. आणि आता हळूवार याला 2 वेळा टॅप करून घेऊयात. कुकर आपला 10 मिनटं आधीच प्रीहीट केलेला आहे आपण, तेव्हा आपण गॅस हाय फ्लेमवर ठेवला होता. आणि आता केकचा टिन ठेवल्यानंतरही 10 मिनटं मीडियम टू हाय फ्लेमवर ठेवून आपल्याला केक बेक करायचा आहे. आणि त्यानंतर गॅस बारीक करून लो टू मीडियमवरती ठेवून पुन्हा 40 मिनटं आपल्याला बेक होऊ द्यायचं आहे. असे टोटल 50 ते 55 मिनटं या केकला बेक व्हायला लागतात. आणि 35 ते 40 मिनटापर्यंत तरी केक बिलकुल ओपन करून पाहू नकात. त्यानंतर एकदा आपण चेक करून पाहू शकतो. आणि हे पहा, 50 मिनटानंतर मी केक चेक केलेला आहे आणि परफेक्ट बनून तयार झालेला आहे. आणि आता हा केक आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे, याच्यासाठी टिन बाहेर काढून त्याच्यावरती एक नॅपकिन झाकून आपण 10 ते 15 मिनटं याला थंड होण्यासाठी सोडून देऊयात. 10 मिनटानंतर आपण केक डिमोल्ड करून घेऊयात. यासाठी आधी केकच्या आपण कडा सगळ्या चाकोनी लूज करून घेऊयात. एकदम सुंदर असा केक आपला तयार झालेला आहे. बटर पेपर आपण काढून घेऊयात. आणि हे पहा, एकदम सॉफ्ट स्पॉन्जी आणि जाळीदार असा छान केक आपला बनून तयार झालेला आहे. आपण प्लम केक कट करून पाहूयात. हे पहा, एकदम सॉफ्टली स्मूथली कट होते, खूपच छान बनलेला आहे. थोडासा इतर सगळ्या केकपेक्षा वेगळा असा हा केक बनतो. ऑरेंज ज्यूसमध्ये सोक केलेले ड्रायफ्रुट्स यामुळे अगदी गोडसर आणि शुगर सिरपचे कॅरमल टेस्ट अशी वेगळ्याच टेस्टचा हा केक बनतो. आणि अशा प्रकारे आपला क्रिसमस स्पेशल प्लम केक किंवा फ्रूट केक खाण्यासाठी तयार आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. केकसाठी लागणारे इन्ग्रेडियंट्सचे डिटेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिलेले आहेत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, मस्त रहा. बाय बाय.